नमस्कार मंडळी मी सचिन इंगोले महाराष्ट्रातील क्रमांक एकची यूट्यूब चॅनल ॲग्रीपॉवरमध्ये आपलं स्वागत करीत आहोत आणि सोयाबीन पिकावर बऱ्याचशा किडींचा प्रादुर्भाव हो यावर्षी दिसून येत आहे जसं गोगल गाय त्यालाच वाणी किंवा पैसा असे सुद्धा बऱ्याचशा भागात ओळखले जाते या नावाने ओळखले जाते आणि सोबतच बऱ्याच शेतकऱ्यांना ह्यावर्षी खोडमाशी या किडीचासुद्धा या किडीचीसुद्धा ओळख हळूहळू आता होत आहे तर ह्या दोनही किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कुठलं औषध आपण वापरू शकतो आणि गोगलगाय गाय वाणी पैसा हे जी कीड आहे या किडीसाठी काय उपाययोजना केली पाहिजे आणि खोड माशीसाठी काय उपाययोजना केली पाहिजे हे आज आपण इथे पाहणार आहोत तर त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकनला टच करा, बेल करा जेणेकरून जे आपले नवीन व्हिडिओ येतील त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी वे वे नोटिफिकेशन मिळत राहील तर पहा सगळ्यात आधी वाणी किंवा पैसा ही जी कीड आहे ह्या किडीसाठी तुम्हाला जी उपाययोजना करायची आहे ती प्रकारे करायची आहे तुम्हाला क्युनलफॉस किंवा क्लोरोपायरिफॉस ह्या कुठल्याही एका औषधाची तुम्हाला शक्यतो सुरुवातीला जर आता ही कीड कशी असते की सुरुवातीला एका ठिकाणी म्हणजे शेताच्या एका ठिकाणी कुठंतरी घोळक्यामध्ये आढळून येते आणि त्यानंतर मग ती पूर्ण शेतात फैलत जाते तर जर ती घोळक्यात एका ठिकाणी असेल आणि तुमच्याकडे औषधी उपलब्ध आहे आणि पंपसुद्धा आहे तर त्यावेळेस लवकरात लवकर पंप उचला क्युनलफॉस किंवा क्लोरोपायरिफॉस तीस प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन याची त्या पूर्ण जी काय ग्रुप आहे त्या त्या पूर्ण ग्रुपवर त्याचा स्प्रे करायचा आहे परंतु तुम्ही जर त्या त्यामध्ये एक एक दिवस किंवा दोन दिवस लेट जर झाले तर ते तीच जे गोळक्यामध्ये आढळणारी कीड आहे ती पूर्ण शेतामध्ये पसरलेली तुम्हाला दिसेल आणि त्यावेळेस फक्त फवारणी करून उपयोग होत नाही तर त्यावेळेस तुम्हाला त्याची करावी लागेल ड्रिंचिंग त्या औषधाची ड्रिंचिंग तुम्हाला प्रति झाडाच्या बुडाजवळ करायची आहे जेणेकरून त्या सर्कलमध्ये त्या एरियामध्ये येणारी सर्व कीड ही मरून जाईल परंतु ह्यापेक्षाही जर सोपी पद्धत तुम्हाला लागत असेल फिप्रोन हिल झिरो पॉईंट झिरो पाच पर्सेंट एवढं पर्सेंटची एक पाच किलोची दोन किलोची पाच किलोची बॅग बाजारात मिळते तर दोन किलो फिप्रोनिल प्रति एकर घ्यायचा आहे आणि सोबत तुम्ही माती दोन टोपले माती किंवा तीन टोपले मातीमध्ये माती माती मिसळूनसुद्धा याचा प्रयोग करू शकता शेतामध्ये फेकून द्या आणि दोन दिवसात तुम्हाला सगळा रिझल्ट ते सगळी कीड मिळालेली दिसेल कप कपाशीमध्ये जर ह्या किडीचा प्रादुर्भाव आढळत असेल तर कपाशीमध्ये सुद्धा हीच उपाययोजना तुम्हाला करायची आहे आता सोयाबीनमध्ये राहिला खोडमाशीचा प्रादुर्भाव तर पहा बऱ्याच शेतकऱ्यांना खोडमाशी आणि चक्रभुंगा या दोनही किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येतो आणि त्याची अवस्था जी आहे ती अवस्था कोणकोणती आहे तर चक्रभुंग्याला अजून वेळ आहे घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु खोडमाशी ही सुरुवातीच्या काळातच येते कारण अतिशय लहान आकाराची ही खोडमाशी असते जवळपास मच्छरापेक्षाही लहान हिचा आकार असतो आणि त्यानंतर आ, ही काय करते ज्यावेळेस तुमचं पीक लहान असते कोळ्या अवस्थेत असते पंचवीस ते तीस दिवसात ज्यावेळेस पीक असते ही खोडाला छिद्र पाळते आणि खोडामध्ये तिचे अंडे सोडून देते त्या अंड्यामधून दोन चार दिवसामध्ये अळी बाहेर पडते आणि ती अळी तुमचं खोड आतमधून पोखरणं चालू करते त्यामुळं ह्या किडीचे लक्षणं ही शेवटपर्यंत दिसत नाही आणि ज्यावेळेस ही कीड छिद्र पाडून आतमध्ये अंडे घालते अंड्यातून अळी निघल्यानंतर अळी जोपर्यंत तुमच्या खोडावर पूर्ण उपजीविका करत नाही आणि तिची झायलम आणि फ्लोएम जोपर्यंत डॅमेज करत नाही खोडाची तोपर्यंत तिचा प्रादुर्भाव दिसत नाही आणि नंतर मग झाड वर तर सुकल्यासारखं दिसतं आणि ह्यामध्ये संभ्रम आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की पिवळं पडत आहे म्हणजे माझ्या पिकावर खोड खोडमाशीचा प्रादुर्भाव आलेला आहे मित्र घाबरून जाण्याचं कारण नाही झाड पिवळं पडलं म्हणजे खोडमाशी निश्चित नाही आहे हे पहिले तुम्ही तुमच्या शेल्याला गाठ बांधून टाका या गोष्टीची पक्की गाठ बांधून टाका आ, पिकाला पिवळेपणा येणे म्हणजेच एकतर जास्त पाणी किंवा म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त किंवा कमी पाऊस म्हणजे पिकाला जमिनीतून अन्नद्रव्य उचल करण्यास असक्षम पीक होत आहे याच असा त्याचा अनु अर्ध अर्थ असतो त्यासाठी तुम्हाला मग वेगळं वेगळं उपाययोजना करावी लागते परंतु झाड पिवळं पडत असेल तर खोडमाशी निश्चित नाही आहे घाबरून जाऊ नका झाड हे पॅरलाईज झाल्यासारखं जर दिसत असेल पूर्ण कोमिजल्यासारखं झाड दिसत आहे म्हणजे पानात हिरवे आहे पण झाड पूर्ण कोमिजलेलं आहे झाडाने माना टाकलेला आहे ते आये माशी तर ते लक्षणं आहे खोडमाशीचे ठीक आहे तर अतिशय पिवळं पणत आहे म्हणून घाबरून जाऊन फवारण्याचे जास्त फवारणीवर खर्च करू नये तर जर मग पॅरॅलिसिस झाल्यासारखं झाडाचे जा लक्षणं दिसत असेल झाडं हिरवं असू नये कोमिजल्यासारखं दिसत असेल तर ती आहे खोडमाशी तर त्यावेळेस तुम्हाला उपाययोजना करायची क्युनॉलफॉस क्लोरोपायरिफॉस किंवा प्रोफेनोफॉस किंवा सायपरमेथ्रिन ह्यासारख्या औषधांचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन याचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला खोडमाशीचा आणि त्या अळीचा या दोनही म्हणजे खोडमाशी अळी आणि खोडमाशी या दोनही किडींवर योग्य तो त्याचे रिझल्ट मिळतील आणि तुमचं पीक हे त्यापासून बचावलं जाईल परंतु ज्या शेतकऱ्यांनी खोडमाशीला प्रतिबंधात्मक अशा जर व्हेरायट्या लावल्या असतील तर त्यांना निश्चितपणे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे ठीक आहे तर मित्रो हे तर झालं सविस्तर खोडमाशी आणि वाणी किंवा पैसा या किडीविषयी ह्यासारख्या जर तुम्हाला वेगळ्या किडींचा किंवा वेगवेगळ्या पिकावर येणारे वेगवेगळे रोग आहे याविषयी जर वेगळी माहिती लागत असेल आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणून तो लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा एगी पाव